सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरण क्षेत्रात कालपासून पावसाची संततधार सुरूच आहे, त्यामुळे धरणामध्ये येणारे पाणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. तर गेल्या 24 तासात धरणातील पाणी साठ्यात 2 TMC ने वाढ झाली आहे. एकूणच जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये आणि डोंगर क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला आहे. तर या परिस्थितीमध्ये आता 2 TMC ने धरणात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी ओंकार कदम यांनी. सातारा जिल्ह्यामध्ये पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडताना पाहायला मिळतोय. जिल्ह्याचा जो डोंगरी भाग आहे, जे धरण क्षेत्र आहेत, यामध्ये या पावसाचा पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. सातारा जिल्ह्यात महत्त्वाचं असणारं कोयना धरण, या कोयना धरणाच्या परिसरात सुद्धा पावसाची मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या धरणामध्ये गेल्या 24 तासामध्ये जवळजवळ 2 TMC एवढा पाणी साठ्यामध्ये वाढ झालेली आहे. एकूण या धरणात आता 17.83 TMC एवढा पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. शिवाय आत्ता या धरणामध्ये येणाऱ्या पावसाची आणि पाण्याची आवक ही 21,232 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. कोयनाबरोबरच नवजा असेल किंवा महाबळेश्वर, यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस नोंदवला गेलेला आहे. कोयनामध्ये 156 mm, नवजामध्ये 244 आणि महाबळेश्वरमध्ये 197 mm एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद गेल्या 24 तासामध्ये झालेली आहे. आणि एकूणच आता जिल्ह्यामध्ये पडणारा हा पाऊस हा समाधानकारक असल्याचं चित्र आता पाहायला मिळतंय. ओंकार कदम, साम TV न्यूज, सातारा.